इश्यू असा टॅक्सी बद्दल, ही काय वाताहात लावून दवरलेली असा जीएमआरान तशीच सरकारान, आयज सगळ्यांक खबर आसा. आज जो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आसा तेणी एसेंब्लीन जे कितें केला, तेणी पेडणेकरांचे टॅक्सी चलतात की ना, तेंकां ब्लू कॅब जो दिला ते सॅटिस्फाय आसा की ना, तेंकां ट्रिपी कितले जाता दिसा हेचेर तेणी विचार केलो, हेचेर तेणी सर्वे करूची गरज आसा. पयली तो जो म्हणटा ना गोवा मनसान इतलो रेवेन्यू दिला, तितलो रेवेन्यू दिला, आं तसोच बाकीच्यांनी दिवचो, तेणी पयली सर्वे करपाचो. ही जी पेडणेकरांची टॅक्सी जी आसा, हेंचो इन्कम काय जाता, तो इन्कम तेंचो कितलो जाता, आनी ते जीएसटी किंवां टॅक्स खंयचो भरतलो, हेचेर पयली तेणी अभ्यास करूंक जावो. आपणाक कितें जाता ते कितें कितें उलोवंक जायना तेणी एसेंब्लीन. आज हो आमचेर पेडणेकरांचेर अन्याय आसा, आमी न्याय मागतो. जेन्ना जागा एक्वायर करची आसली तेव्हा हे जे सिनियर आसले स्वर्गीय मनोहर भाई पर्रीकर, पार्सेकर सर, राजन आर्लेकर सर, हे सगळे सिनियर प्रत्येक व्यासपीठात प्रत्येक मिटिंगेक तेंच्यांनी सांगलेले तुमची जागा दिया स्थानिकांची पेडणेकरांची, आणि आम्ही त्यांच्या वांगडा स्वतः त्यांच्या बरोबर डाव्या उजव्या नसले कार्यकर्ते या नात्यात. तर आज अशी परिस्थिती असा, त्यांच्यानी आमकां सांगला तुमची जागा दिया, तुमका मोबदलो सगळो मेळतलो, तुमका एअरपोर्टार नोकरे मेळतले, तुमचे टॅक्सी पयली लागतले, तुमकां प्रिफरन्स आसतलो. आज पेडणेकरांक आमकां स्थानिकांक काय तेचो फायदो आसा काय, ही सरकारान पयली चौकशी करपाची. तशेंच आमी दिले प्रायोरिटी, दिले तेंच्यांनी तुमकां प्रायोरिटी म्हणून आमी दिले. तर आज प्रत्येक टॅक्सीकारां हातोर अक्षरशा रडटा, कोणी भायल्यांचे घाण वस्तू दवरून रीण काढून पावण्याचो हेरा कडले पयशे लागी करून डाऊन पेमेंट भरलो, तर आज तो अक्षरशा रडटा. मी एक ब्लू कॅब टॅक्सी होल्डर असं मी माझी सत्य परिस्थिती सांगतो. माका एक मांद्र्या भाडा मिळाला 1100 रुपये, कारण हो गोवा माल्स आहा, त्यांच्यानी एकदम रेट थंय कमी लायल्लो आसा, तेका लागून ब्लू कॅपाचे ते ना तर भाडी मेळनात अणपाण करून मागीर ते 1100 ठरयले. तर आज ते भाडे माका पेट्रोलाक 450 रुपये अर्टिका गाडी माझी, ड्रायव्हर जरी स्वतः चलयली तरी ड्रायव्हराक ते पोट आसा 450 आणि ड्रायव्हराचे 500 रुपया कडा किती झाले, कितले आले 950 रुपये अर्टिका ती, त्याका इंस्टॉलमेंट आहा 18000 म्हणजे दिसाक 600 रुपये, 450, 500 आणि 600 कितले झाले. त्या नंतर त्याका इन्शुरन्स आसा, इन्शुरन्स साधारण 92 रुपये पडटात पर डे त्याचा इन्शुरन्स, ॲड करा त्याच्यात मेंटेनन्स आहा, ऑइल पाणी असा. परत ते 1100 रुपयान थंयसर जीएमआर आमचो टोल म्हणून 201 रुपये घेता प्लस जीएसटी घेता. विचार करा सरकारान हेचेर विचार करपाचो, ते जो ब्लू कॅब म्हणून जो दिलो त्यांची काय परिस्थिती झाली आसा, काय हालत आसा, कसे रडटात, ते पहिली सर्वे करपाचे आणि मागीरच मोठमोठी भाषणां दिवपाची आमच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान. आमचेर जो अन्याय झाला हो आम्ही खरोच खपवून घेऊचे ना, अन्याय खूप अन्याय केला आमचे. आज अशी असा परिस्थिती, आम्ही घर जावंय हाडलो कोणा जीएमआरक, आम्ही पेडणेकरांनी घर जावंय घेतला, आमचा चेडू त्याका दिला, चेडू चेडू म्हणजे गव्हर्नमेंट, आणि आम्ही आमचा चेडू त्या हेका दिला. तेव्हा तर कसा असा, त्यांच्यानी सांगलेला हो फायदो असा, तुम तो फायदो असा, तर त्या चेडवान आणि घर जाऊया, चेडू गव्हर्नमेंट घर जावन हो जीएमआर असा. आज आमकां म्हणजे त्या चेडवाच्या फॅमिलीक पेरंट्सांक भायर काढलेले असा, आज तेंकां रस्त्यार उडयल्ले असा, ही अक्षरशा सत्य घटना असा. तेचेर खंय तरी आमच्या सरकारान विचार करपाचो आणि आमकां पेडणेकरांक न्याय दिवपाचो, ही मोठी कळकळीची विनंती असा.